बॉयकॉट लाल सिंग चड्डा बॉयकॉट आमिर खान या सगळ्या प्रकरणावरती आमिर खानचं काय म्हणणं आहे चला जाणून घेऊयात हाय मी आधी शबी फिल्मी खबरी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एंटरटेनमेंट वर्ल्ड मधल्या सगळ्या अपडेट्स देण्यासाठी आम्ही इथे तत्पर आहोत सज्ज आहोत सो so, तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचाव्यात तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आता स्ट्रीट जाऊयात आमिर खानकडे ज्याची लाल सिंग चड्डा ही फिल्म अकरा ऑगस्टला रिलीज होते आहे अनेक काळानंतर आमिर खानची ही फिल्म इथे आहे त्यामुळे सगळेजण खूप एक्सायटेड आहेत सगळेजण खूप एक आशा लावून की कशी असणार आहे ही फिल्म मुळात ही फिल्म जेव्हापासून डिक्लेअर झाली जेव्हापासून याचं ट्रेलर आलं तेव्हापासूनच सगळीकडे आमिर खानला ट्रोल केलं जात आहे कारण हॉलिवूडची खूप प्रसिद्ध फिल्म फॉरेस्ट गम्प याचा हा, हा हिंदी रिमेक असून अनेक रिझनसाठी आमिर खानला ट्रोल केलं जात आहे की आमिर खानकडे आता ओरिजिनॅलिटी नाही राहिली आमिर खान आता असेच मुव्ही सगळ्या कॉपी करणार आहे का हे सगळं प्रकरण ताजं असताना या सगळ्या ह्याच्यातून बाहेर येत असतानाच आता ट्विटरवरती एक हॅशटॅग ट्रेंडिंग होताना दिसतोय तो म्हणजे बॉयकॉट आमिर खान कारण काही वर्षापूर्वी आमिर खाननं एक वक्तव्य असं केलं होतं की त्याच्या पत्नीला या देशामध्ये सेफ वाटत नाही त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती एक्सप्लेनेशन दिली होती त्याच्यानंतर त्यांनी त्याची माफी सुद्धा मागितली होती आणि आता पुन्हा एकदा तेच सगळं प्रकरण उफाळून आलेलं आहे आणि लोकांचं राधर नेटिजनचं असं म्हणणं आहे की ज्या माणसाला भारतावरती प्रेम नाही ज्याला भारत सेफ वाटत नाही आम्ही त्याची मूवी बघणार नाही आणि अनेक दिवस आमिर खानला याच्यावर ट्रोल केला जात असताना फायनली एका मीडिया मध्ये त्यांनी त्याचं मौन सोडलेलं आहे आणि त्यांनी लोकांना अपील केलेलं आहे की काही लोकांना असं वाटतं की मला भारत देश आवडत नाही मला तो सेफ वाटत नाही तर ती त्यांची सगळ्यात मोठी चूक आहे माझं असं कोणतंही म्हणणं नाहीये मला भारत देश अतिशय प्रिय आणि मी सगळ्यांना हात जोडून ही विनंती करतो की प्लीज माझ्या चित्रपटावरती बहिष्कार घालू नका आम्ही खूप मेहनतीने हा सिनेमा बनवला आहे आणि हा तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे असं म्हणत आमिर खाननी सगळ्यांना अपील केलेली आहे माय वे या सगळ्या फिल्मची एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की या फिल्म मध्ये अतुल कुलकर्णी यांचा खूप महत्वाचा रोल आहे कारण त्यांनी या फिल्मचं जे एक इंडियन अडॅप्शन आहे त्याची कथा लिहिणं आहे हा सगळा भाग प्ले केलेला आहे सो आमिर खान खूप एक्सायटेड आहे या सगळ्या गोष्टींसाठी तो सध्या ठिकठिकाणी जाऊन या सगळ्या मूवीचा प्रमोशन सुद्धा करतो आहे या फिल्ममध्ये त्याच्यासोबत करीना कपूर आणि साऊथ इंडियन स्टार नागा चैतन्य हा सुद्धा दिसणार आहे सो so, प्रेक्षकांसाठी ही एक व्हिज्युअल ट्रीट असणार आहे एक वेगळ्या पद्धतीची बाकी बऱ्याच लोकांनी फॉरेस्ट गम बघितलेला आहे त्यामुळे बेसिक स्टोरी लाईन सगळ्यांना माहिती आहे पण आमिर खान त्याच्यामध्ये काय वेगळं करणार हे बघणं खूप उत्सुकाचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आमिर खाननी ही एक भावनिक अपील केलेली आहे त्याच्या सगळ्या व्ह्युअर्सना की त्यांनी प्लीज जाऊन मध्ये अकरा ऑगस्ट पासून हा सिनेमा बघावा सो आता ऑडियन्स हे जसं म्हणणं ऐकलंय नाही ऐकलंय हे तर आपल्याला अकरा तारखेलाच कळेल मीन वाईल तुम्हाला ही बातमी कळल्यानंतर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करावं असं वाटतंय का जर वाटत असेल तर लगेच करून टाका मी तुम्हाला भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये